मुलांनो आज आपण इयत्ता 12 ची दुसरी कविता पाहणार आहे। ही कविता सरोजिनी देवी नायडू या कवयित्रीने लिहिलेली आहे। आता तुम्हाला माहित आहे की यांना आपण नाइटिंगेल ऑफ इंडिया असं म्हणतो, भारताची कोकिळा म्हणतो। या कवयित्रीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेला होता। गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मिठाचा सत्याग्रह यशस्वीपणे लढवलेला होता। ही पहिली भारतीय कवयित्री आहे की जिने इंग्रजी भाषेमध्ये कविता लिहिल्या। भारताच्या राज्यपाल म्हणून ही पहिल्या महिला राज्यपालचा मान या सरोजिनी देवी नायडू यांच्याकडे जातो। ही जी इंडियन व्यूअर्स ही जी कविता आहे ही फक्त 12 ओळीची आणि 3 स्टँजामध्ये विभागलेली अतिशय सुंदर कविता आहे। या कवितेचा पहिला स्टँजा जीवनाची एक स्टेज दाखवतोय आणि यामध्ये कवयित्रीने वेगवेगळ्या रंगांचा उल्लेख केलाय आणि हा उल्लेख आपणाला त्या विणकऱ्यांचा असणारा मूड आपणाला इथं दाखवला गेलेला आहे। चला आपण प्रत्यक्ष काय या कवितेमध्ये सांगितले ते बघूया। इंडियन व्यूअर्स इज अ शॉर्ट पोयम, एक छोटी कविता आहे। वेअर द पोएट टॉक्स अबाउट, या ठिकाणी कवयित्री बोलते, टॉक अबाउट करते थ्री टाइप्स ऑफ गार्मेंट्स। इथं तीन प्रकारची गार्मेंट्स सांगितलेले, तीन प्रकारची गार्मेंट्स म्हणजे वस्त्र सांगितलेले आहेत। दॅट द व्यूअर्स व्ह्यू, की जी विणकरी इथं व्ह्यू करतायत, विणतायत ऍट थ्री पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे, दिवसाचे तीन टाइम्स दिलेले आहेत, सकाळ, संध्याकाळ आणि रात्र। या तीन टाइम्स मध्ये वीवर तीन वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र विणतात। ईच स्टँजा ऑफ द पोयम आणि यातला जो प्रत्येक स्टँजा आहे, प्रत्येक कडवं जे आहे या कवितेचं, रिप्रेझेंट्स द थ्री इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ। प्रत्येक कडवं रिप्रेझेंट करत, प्रतिनिधित्व करते, कुणाचं रिप्रेझेंटेशन करते, इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ, मानवी जीवनामध्ये ज्या घटना आहेत, इव्हेंट्स आहेत, महत्वपूर्ण घटना आहेत, त्यांचं इथं रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व त्या प्रत्येक स्टँजाने केले। बर्थ म्हणजेच चाइल्डहूड हे पहिला स्टँजा प्रतिनिधित्व करतोय, अडल्टहूड म्हणजेच तारुण्य, प्रौढ तरुणाई म्हणून आपण दुसऱ्या स्टँजामध्ये दाखवली गेलेली आहे, अँड डेथ मृत्यू किंवा म्हातारपण हे तिसऱ्या स्टँजामध्ये दाखवलेलं आहे। द कलर मेन्शन्ड इन द स्टँजाज, आणि या तिन्ही स्टँजामध्ये जे कलर मेन्शन केलेले आहेत, रंगांचा जो उल्लेख केला गेलेला आहे, आर व्हेरी सिग्निफिकंट, तेही अत्यंत महत्वपूर्ण आहेत। ॲज द इंडिकेट, कारण ते इंडिकेट करतायत, कारण ते दाखवतायत द मूड्स, मूड दाखवतायत, मनस्थिती दाखवतायत रिलेटेड टू द इव्हेंट, त्या इव्हेंटशी, त्या घटनेशी संबंधित असणारी, रिलेटेड असणारी मनस्थिती या रंगाने व्यक्त केलेली आहे। चला कवितेमध्ये बघूया काय आहे। इंडियन वीवर्स, वीवर्स विविंग ऍट ब्रेक ऑफ डे, वीवर विणतायत ब्रेक ऑफ डे ला, पहाटे पहाटे, सकाळी लवकर, तांबडे फुटताना, ब्रेक ऑफ डे होताना विणकरी विणतायत। कवयित्री त्यांना प्रश्न विचारते, व्हाय डू यू व्ह्यू, तुम्ही का विणताय अ गार्मेंट सो गे, हे जे वस्त्र आहे हे अतिशय गे, अतिशय आनंदानं, अतिशय प्रसन्नतेनं, उत्साहानं तुम्ही हे वस्त्र का विणताय, कारण ते सगळं उत्साहित आहे, त्याचा मूळ उत्साहच आहे। ब्लू हा ब्लू रंगच इथं उत्साह दाखवतो, ब्लू ऍज विंग ऑफ अ हल्सियन वाईल्ड, या कपड्यांचा रंग ब्लू आहे, कुणासारखा, विंग प्रमाणे, पंखाप्रमाणे, कुणाच्या ऑफ हल्सियन, खंड्या पक्षी, किंग फिशर, वाईल्ड असणारा, रानावनात आढळणारा हा जो खंड्या पक्षी, या खंड्या पक्षाच्या विंग प्रमाणे तो निळा रंग असणारं वस्त्र विणकरी विणतायत। आणि मग चौथ्या ओळीमध्ये विणकरी म्हणतायत, वी व्हिव, आम्ही विणतोय
द रोब्स अंगरखा ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड, नवीन नुसत्याच नवजात मुलासाठी, बेबीसाठी, लहान मुलासाठी आम्ही अंगरखा नेतो. या ठिकाणी प्रसन्न मूड आहे, कारण जीवनाची सुरुवात आहे, दिवसाची सुरुवात आहे, म्हणजेच जीवनाची सुरुवात आहे. दुसऱ्या स्कंदामध्ये कवयित्री पुढे काय सांगते पहा. वी वर वीविंग ऍट फॉल ऑफ नाईट, विणकरी आता फॉल ऑफ नाईटला संध्याकाळी वस्त्र विणत बसलेले आहेत. वेळ आता इव्हिनिंगचे. कवयित्री प्रश्न विचारते, व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो ब्राइट, व्हाय डू यू वीव, तुम्ही काय विणत आहात हे वस्त्र गारमेंट सो ब्राइट, अतिशय ब्राइट असणार, व्हेरी ब्राइट असणार, खूप शुभ्र असणार हे वस्त्र तुम्ही का विणत आहात. लाईक द प्लूम्स, हे वस्त्र प्लूम्स प्रमाणे, पिसांप्रमाणे, ऑफ अ पिकॉक, पिकॉकच्या मोराच्या पिसाप्रमाणे हे असणार वस्त्र आहे. पर्पल अँड ग्रीन, ह्याचा रंग पर्पल आहे, जांभळ आहे, अँड ग्रीन आणि हिरवा आहे. माहित आहे तुम्हाला मोराच्या पिसाचा रंग हिरवट जांभळा आहे, आणि हिरवट जांभळं असणार हे वस्त्र मोर पंखी असणार वस्त्र तुम्ही का विणताय, कवयित्री प्रश्न विचारते. आणि मग विवर उत्तर देतायत, वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन, आम्ही मॅरेज वेल, लग्नामध्ये नवरी मुलगी जी चुनरी वापरते ती आम्ही विणत आहोत. मॅरेज वेल ऑफ अ क्वीन, क्वीनची. आता लग्नात प्रत्येक मुलगी क्वीनच असते, त्या क्वीनची आम्ही चुनरी विणत आहोत, त्या नवरी राणीची आम्ही चुनरी विणत आहोत. या ठिकाणी हा जो पर्पल आणि ग्रीन कलर आहे, खरं म्हणजे हे सुखादुःखाचं मिश्रण, सॉरोज अँड हॅपीनेस, ह्या दोन्ही गोष्टी पर्पल आणि ग्रीन हे कलर सांगतायत. या ठिकाणी मुलगी विदा होण्याचा म्हणजेच मुलगी सासरी पाठवण्याचा हा दुःखद पण प्रसंग असतोय, आणि त्याचबरोबर ती नवीन जीवनामध्ये प्रवेश करते हा आनंददायकी प्रसंग असतोय. म्हणजे हा जो मधला स्टॅन्झा आहे हा दोन्हीचा मिलाफ आहे. अखेरच्या स्टॅन्झामध्ये काय होते पहा. वी वर्स विविंग सॉलम अँड स्टील, या ठिकाणी विवर्स जे आहेत, विणकरी आहेत, हे एकदम सॉलम आहे, एकदम शांत आहे, गंभीर आहे. अँड स्टील, स्टील म्हणजे शांत, धीर गंभीर आहे, शांत आहे, काहीतरी सिरियस झाले असे. कवयित्री त्यांना विचारते, व्हॉट डू यू व्यू, काय विणत आहात, तिथं का नाही विचारत. व्हॉट डू यू व्यू, तुम्ही काय विणताय इन द मून लाईट चिल, चिल थंड, थंड असणाऱ्या ह्या चंद्रप्रकाशामध्ये तुम्ही नेमकं काय विणताय. आता इथं काय विणताय असा प्रश्न आहे, का विणताय ना. व्हाईट ॲज अ फीदर, त्या वस्त्राचा जो रंग आहे, गार्मेंटचा जो रंग आहे तो व्हाईट आहे, आता कलरलेस आहे, पांढरट आहे, ॲज अ फीदर, पांढऱ्या पिसांप्रमाणे. अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, आणि पांढऱ्या ढगाप्रमाणे, पांढरा ढग आहे हा आपल्याला निष्प्रभ वाटतो, आभाळ दाटून आलं ढग काळा होतो, पण इथं पांढऱ्या वस्त्राप्रमाणे हे निराशा दाखवते, हे निराशाजनक असणाऱ्या वस्त्राची विणणी तुम्ही का करत आहात. तेव्हा उत्तर आले, वी व्ह्यू, आम्ही विणतोय अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड, आम्ही डेड मॅन्स, आम्ही मेलेल्या माणसासाठी जे अंत्यविधीला, फ्युनरलला श्राउड लागतं, अंत्यविधीला जे कफन लागतं ते कफन आम्ही विणतोय, आणि यामुळं हा सॅड मूड आहे, हा जो कलर आहे हा मिनिंगलेस दाखवणारा रंग आहे. आणि इथं हे सगळे दुःखी आहेत, दुःखी अंत करणारं, धीरगंभीर होऊन हे
माणसाच्या अखेरच्या प्रवासाचं म्हणजे मृत्यूचं वस्त्र विणताय. चला आता या कवितेमध्ये कोणते अलंकार आहेत आपण बघूया. आता या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अलिट्रेशन दिसेल. अलिट्रेशन मध्ये काय होतं, एकाच अक्षरापासून सुरू होणारे शब्द जवळजवळ सलगच येत असतात. जसं की वीवर्स विभिन ऍट अ ब्रेक ऑफ डे, पहिली चोळ आहे. त्याच्यानंतर पुढं दुसऱ्या स्टांजामध्ये एक ओळ आहे, लाईक द प्लूम्स, म्हणजे पुन्हा पी आले तिथे बघा, लाईक द प्लूम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन, पी 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 तीनदा तिथं अलिट्रेशन आहे. त्याच्यानंतर पुढं आता पुढचे अलिट्रेशन तुम्ही शोधा. अलिट्रेशन म्हणजे काय करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या कवितेमध्ये प्रत्येक ठिकाणी इंट्रोगेशन दिसते. दुसऱ्या लाईनला इंट्रोगेशन करणं म्हणजे प्रश्न विचारणं. या ठिकाणी प्रत्येक दुसऱ्या लाईनला कवयित्रीने इंट्रोगेशन केले, प्रश्न विचारले नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कवितेमध्ये सिमिली उपमा अलंकार आहे. उपमा अलंकारामध्ये ऍज किंवा लाईक असा शब्द तुलना केली जाते. आता इथं प्रत्येक स्टांजाच्या तिसऱ्या ओळीत सिमिली अलंकार आहे. ब्लू ऍज अ विंग ऑफ हल्सियन वाईल्ड. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टाजामध्ये लाईक द प्लूम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. आणि तिसऱ्या स्टाजामध्ये व्हाईट ऍज अ फीदर अँड व्हाईट ऍज अ क्लाउड. अशा प्रकारे अलंकारांनी युक्त समजायला अतिशय सोपी तरीही मिनिंगफुल अर्थपूर्ण असणारी ही कविता आहे. या ठिकाणी राईम स्कीम जी आपण म्हणतो यमक जुळवणी, ती ए बी ए ए बी बी असे डे गे ए ए वाईल्ड चाइल्ड बी बी ए ए बी बी अशा प्रकारे या ठिकाणी राईम स्कीम आहे. अतिशय समजायला सोपी आनंदी कविता आहे. तुम्ही माझा व्हिडिओ शांतपणे ऐकला. धन्यवाद.